हॅलो फ्रेंड्स, माझं नाव छाया आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा जो आपला कोर्स आहे तो आपण गुगल क्लासरूमद्वारे शिकणार आहोत. गुगल क्लासरूमचा वापर कसा करावा हे एकदा आपण बघून घेऊयात. प्ले स्टोअरमध्ये गुगल क्लासरूम हा ऍप सर्च करा. हा ऍप तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे. तुमचा गुगल क्लासरूम स्टार्ट होऊन जाईल. इथे प्लस साईन दिलेला आहे, प्लस साइन वरती क्लिक करून जॉईन क्लास वरती क्रिएट करायचा आहे. तुम्हाला क्लास कोड दिलेला असणार आहे मेसेज मध्ये, तो क्लास कोड इथे एंटर करून जॉईन करायचा आहे. क्लासरूम स्टार्ट झाल्यानंतर क्लास वर्क हा एक ऑप्शन आहे, त्यावरती जाऊन तुम्हाला डेली ऍक्टिव्हिटीज ज्या आपण करणार आहोत त्या तुम्हाला इथे दिसणार आहेत. गुगल क्लास पीसी वर सुद्धा ओपन करता येईल. तुम्हाला कुठल्या तरी ब्राउझर मध्ये classroom.google.com असं लिहावं लागेल. तुमच्या ईमेलद्वारे लॉग इन करून घ्या. तुम्हाला तुमचा क्लासरूम अवेलेबल होईल. त्यातील तुमचा कोर्स निवडा. इथं मी पर्सनल डेव्हलपमेंट निवडतो. कोर्स निवडल्यानंतर क्लास वर्क या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला सर्व ऍक्टिव्हिटीज दिसतील. मी पहिली ऍक्टिव्हिटी ओपन करतो. ऍक्टिव्हिटी ओपन केल्यानंतर इथं मला ऑडिओ फाईल दिसते, ती रन होईल. ती मी ऐकणार आहे. मला हवं असेल तर मी त्यावरती कमेंट टाकू शकतो. इतर क्लाससाठी कमेंट टाकता येईल आपल्याला, किंवा ही कमेंट आपण व्हॉट्सअपला सुद्धा टाकू शकतो. जर डायरेक्टली माझ्याशीच काही बोलायचं असेल तर प्रायव्हेट कमेंट पण टाकता येईल. तर ही कमेंट फक्त मला दिसणार आहे, बाकी क्लासरूममधील विद्यार्थ्यांना दिसणार नाहीये. इथं मात्र टाकलेली कमेंट सर्व विद्यार्थ्यांना दिसणार आहे. तर या सर्वमध्ये आपण काम करू शकणार आहोत. जर तुम्ही ऍक्टिव्हिटी पूर्ण केली तर मार्क ॲज डन करा, म्हणजे तुम्हाला त्याचे काही मार्क मिळत जातील. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी करणार आहोत. जे काही तुम्हाला सांगायचं आहे, तुमची मतं मांडायची, तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आरामात मांडू शकता. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आता 140 पेक्षा जास्त लोक झालेली आहेत. लवकरच हा आकडा आपण 200 क्रॉस करणार आहोत. आपण एकमेकांना साहजिकच ओळखत नाही आहोत, त्यामुळं आपले कमेंटवरती कोणीही टीकावरी करणार नाहीयेत. आपण सगळ्यांनी आपली मतं व्यवस्थित मांडणी करण्याची गरज आहे. आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या काही लोकांनी मात्र ते रीड करणार आहेत आणि त्याबाबतीत आपल्याला काही सजेशन्स वगैरे देणार आहेत. आणि या स्वरूपामध्ये आपण ग्रुप डिस्कशन करणार आहोत. तर ह्या स्वरूपात आपण हा कोर्स कंडक्ट करणार आहोत आणि शिकणार आहोत. धन्यवाद.